झी 24 तास एक पाऊल पुढे। आरुषी हेमराज खून प्रकरणामध्ये नुपूर तलवारला आजही दिलासा मिळाला नाही। नुपूर तलवारवर असलेल्या गंभीर आरोपांमुळे त्यांना राहणार आहे। जामीन न मिळाल्याविरुद्ध नुपूर तलवार आता सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात। उद्यापासून या प्रकरणामध्ये ट्रायलही सुरू होणार आहे। विशेष सीबीआय कोर्टानं त्यांचा अर्ज सोमवारी नाकारला होता। त्यानंतर नुपूर तलवार यांनी सेशन कोर्टात हंगामी जामिनासाठी अर्ज केला होता। आज त्यांना जामीन नाकारण्यात आला। नुपूर तलवार यांच्याविरुद्ध सीबीआयनं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं। त्यानंतर नुपूर यांनी आपल्याला अटक होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली, मात्र कोर्टानं त्यांना खटला सुरू असलेल्या विशेष कोर्टात हजर होण्यास सांगितलं होतं। त्यानुसार नुपूर तलवार सोमवारी सीबीआयच्या विशेष कोर्टात हजर झाल्या। कोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्यानंतर सेशन कोर्टानंही त्यांना हंगामी जामीन नाकारला। त्यामुळे नुपूर यांना डासना जेलमध्ये नेण्यात आलं। आरुषी आणि त्यांच्या घरात काम करणारा नोकर हेमराज यांचा 2008 खून करण्यात आला होता। झी 24 तास एक पाऊल पुढे।